नमस्कार, मेगा किचन आर्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला आलू मटर कचोरी दाखवणार आहे। गव्हाच्या पिठाची आलू मटर कचोरी, त्याच्यासाठी हे ओला वाटाणा मी उकडून त्याला मॅश करून घेतलेला आहे। तसंच आपल्याला बटाटा लागणार, तोही मी उकडून मॅश करून घेतलेला आहे। तर आपण आता कचोरीचं सारण बघूया। इकडं मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्याला जास्त तेल लागत नाही। फक्त मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर मी एक चमचा मोहरी टाकते। मोहरी तडतडली का आपण त्याच्यामध्ये बाकी सगळं टाकू। आता आपली मोहरी तडतडलेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता मिरची टाकूया। मिरची तुमच्या चवीनुसार आहे, तुम्हाला किती तिखट लागणार आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। मोहरी तडतडली, आता आपण त्याच्यामध्ये मिरची टाकूया। मिरची आता थोडासा रंग बदललेला आहे मिरचीचा, आता आपण त्याच्यात लसूण टाकू। आणि हे थोडं परतून घेऊ। आता हे बघा, हे आता आपलं लसूण मिरची चांगली तेलात परतली गेली। त्याच्यात आता आपण थोडासा गरम मसाला टाकणार। थोडी हळद टाकणार आहे, ते परतून घेणार। गरम मसाला परतला गेल्यावर त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार, ती थोडीशी परतून घेणार अगदी। आणि आता आपण त्याच्यामध्ये वाटाणा घालणार आहोत। आता सध्या ओला वाटाणा बाजारात येतो, जेव्हा ओला वाटाणा नसतो तेव्हा आपला जो हिरवा वाटाणा असतो तो आदल्या दिवशी भिजत घालायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या कचोरी करायच्या। आता आपण हा बटाटा घालतोय त्याच्यात। हे सगळं आता चांगलं परतून घेणार एक मिनिट। मी वाटाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, पण थोडस आता मसाल्यासाठी आणि जो बटाटा आपण टाकलाय त्याच्यासाठी मी थोडस मीठ घालते। आणि ह्याच्यावर आपण थोडस लिंबू पिळणार। या सारण आता थोडस एक मिनिट वाफवणार, मग आपलं कचोरीचं सारण तयार होईल। हे आता आपण कचोरीसाठी दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मी मैदा घेतलेला नाही। तर त्याला आपण चवीसाठी थोडं मीठ टाकूया। आणि त्याच्यावर आपण गरम तेलाचं मोहन घालणार आहे। याच्यात आता आपण गरम तेल घालणार आहोत मोहन म्हणून। मी मोठे दोन चमचे घातलेले आहे गरम तेल, त्याला आता मी एका चमच्याने मिक्स करणार आणि नंतर हे पीठ मळून घेणार आहे। तेल घातल्यानंतर असं पिठाला पूर्ण ते मोहन आपण लावून घ्यायचं आहे हाताने चोळून। पिठाला पूर्ण असं चोळायचं आहे गरम तेलाचं मोहन, आणि असं दाबून बघायचं। असं दाबलं गेलं का आपलं मोहन बरोबर आहे असं समजायचं। आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजून घेऊ। जास्त घट्टही नाही भिजवायचं आणि जास्त सैलही नाही भिजवायचं आहे, असं पीठ भिजवायचं। हे बघा, हे आता आपलं पीठ मळून तयार आहे। आता ह्याला आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे ते अजून थोडं सैल होणार आहे। 10 मिनिटांनी फुगून थोडंसं वरती येईल। हे आता आपण अशा लाट्या करून घेतलेले आहेत आणि हे इथं लाटून घेतलेले आहे। याच्यामध्ये आपण आता सारण भरणार आणि कचोरी तयार करणार आणि मग आपण तळून घेणार आहोत।
हे असं भरपूर सारण भरणार आणि त्याला आपण जसं मोदक बंद करतो तसं बंद करून घेणार आहे. आणि असं दाबून घेणार. त्याला नंतर लाटायची गरज नाहीये, हाताने जसं करून घ्यायचं. अशा आपण सगळ्या आता कचोरी तयार करून घेऊ आणि नंतर आपण त्या तळून घेऊ. हे आता आपलं सारण भरून झालेलं आहे, आता आपण त्या तळून काढू. मी आता गॅस मोठा ठेवलाय, मी अर्धी कच्ची करून काढणार आहे, पूर्ण तळणार नाही. आता अर्धी कच्ची झाल्यावर लगेच काढणार आणि नंतर परत मी थोड्या वेळानं तिला मंद गॅसवर तळून घेणार आहे, त्यामुळे आपली कचोरी खुसखुशीत होणार आहे. हे बघा, ही लगेच मी काढलेली आहे. आता आपण त्याला नंतर थोड्या वेळानं परत तळणार आहोत. ही आता लगेच काढणार आहे मी, अर्धी कच्ची करूनच सगळ्या मी काढलेल्या आहेत. आता नंतर त्यांना थोडस थंड करणार आणि परत मी मंद गॅसवर तळून घेणार आहे, त्यामुळे आपली कचोरी खुसखुशीत होणार. हे आता मंद गॅसवर आपल्याला 5 मिनिटं फुगून वर येईपर्यंत ठेवायचे आहेत. हे बघा, हे आता आपल्या 5 मिनिटं मंद गॅसवर आपण तळलेले आहेत आणि त्या फुगूनही आलेले आहेत व्यवस्थित. हे आपल्या आता कचोऱ्या तळून झालेल्या आहेत. ही आपली गव्हाचं पीठ वापरून केलेली आलू मटार कचोरी तयार आहे. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.